दिनांक 13 जानेवारी 2024 रोजी काशीलिंग जेहूर तालुका अक्कलकोट येथील 1400 विद्यार्थ्यांसमवेत एक विद्यार्थी एक झाड या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. त्या दिवशी 2 मुलींचा वाढदिवस होता. वृक्ष भेट देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रत्येक विद्यार्थ्यास वाढदिवसादिवशी केक न कापता चॉकलेट न बाटता एक झाड लावून ते जगविण्याचे आवाहन श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थण्णा सरजे यांनी केले. सदरची झाडे जगविण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांसोबत जेहूर ग्रामपंचायतांनी घेतली आहे. सदरील झाडे मेघराज राठोड फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष मेघराज राठोड यांनी उपलब्ध करून दिली आहे. फाउंडेशनचे काम पाहून श्री सिद्धाराम आलुरे, श्री सोमलिंगय्या हिरेमठ, सैफन मुल्ला आणि ग्रामस्थांकडून 450 झाडे देणगी स्वरूपात देण्याचे जाहीर झाले. केक आणा, चॉकलेट आणा, आपण असं करू तसं करू, तर याच्या पुढे तुम्ही काय करायचं बळानो? बाबांना सांगायचं की एक झाड द्या मला, ते झाड मी लावतो आणि ते जगवतो. हे झाड काय करतं? मोठे झाले की सावली देतं. आपण आंब्याचे कोळे लावलो तर पुढे काय देतं? आपलं ते एक झाड भरपूर आंबे देतं खायला. एक आपण बोर लावलो तर एक बोर काय करतं? भरपूर बोर देतं आपल्याला खायला. तुम्ही जे झाड लावताल नंतर पुढे भविष्यात तुम्ही मोठे होताल, तुमचे मग मुलं होतील, तुमचे परत अजून छोटे नातवंड होतील. तुम्ही झाडं लावलेले त्या नातवंडांना आंबे खायला मिळतील, बोरं खायला मिळतील, चिक्कू खायला मिळतील. घरी तुम्ही आई वडिलांना असं सांगा की मला वाढदिवसाला केक नको. काय सांगता? वाढदिवसाला केक नको, मला झाड द्या. एक आंब्याचं झाड द्या, फळाचं झाड द्या, मी ते झाड लावतो आणि रोज त्याला पाणी टाकून मोठं करतो. हा कार्यक्रम श्री सिद्धेश्वर फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला. यावेळेस मल्लिकार्जुन पाटील, सरपंच सौ पार्वतीबाई झंपले, उपसरपंच काशीराय काका पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी आरिष गायकवाड, डॉक्टर अनिल सरजे, राजेंद्र बलसुरे, गुरुशांत रामपुरे, यशवंत हिरापुरे, चंद्रकांत स्वामी, सुनील सरजे, बसवराज बोरी करजगी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, माजी पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी सदस्य, सर्व शिक्षक वृंद, ग्रामस्थ व 1400 विद्यार्थी उपस्थित होते.